आज आपण आकडेवारींचे वर्गीकरण आणि आयतालेख याच्याशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहू नृत्य स्पर्धेमध्ये अडतीस स्पर्धकांचे पन्नासपैकी पैकी गुण खालीलप्रमाणे आहेत हे एका वारंवारता वितरण सारणीत म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल लिहा तसेच वर्गीकृत आकडे म्हणजे ग्रुप्द डेटा आयतालेखाद्वारे म्हणजे हिस्टोग्रॅमद्वारे दाखवा वारंवारता वितरण सारणी बनविण्यासाठी आपण तीन स्तंभ बनवूयात पहिल्या स्तंभात वर्ग म्हणजे क्लास इंटरव्हल दर्शवूया दुसऱ्या स्तंभात ताळाच्या खुणा म्हणजे टॅलीमार्क्स आणि तिसऱ्या स्तंभात स्पर्धकांची संख्या दर्शवू जी वर्गाची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी दर्शवेल आता आपण वर्ग निवडू तुम्ही सांगू शकाल का येथे आपल्याला कोणता वर्ग घ्यावा लागेल विचार करा चला आम्ही सांगतो आपल्याला असे दिसते सर्वात छोटे निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन एकवीस आहे तर सर्वात मोठे निरीक्षण अठ्ठेचाळीस आहे म्हणून आपण वर्ग अशा प्रकारे तयार करू की आपल्याला या संख्या मांडता येतील जसे आपण येथे अशा प्रकारे वर्ग तयार करू आपण पाहू शकता की येथे वर्गांतर म्हणजे क्लास साईज समान आहे आपण यानुसार देखील वर्ग बनवू शकता परंतु पहिल्या स्थितीमुळे आपल्याला अधिक विस्तृत रूपात माहिती मिळू शकते मग आपण एक एक करून गुण बघत जाऊ आणि ते योग्य वर्गात ताळाच्या खुणांचा वापर करून मांडत जाऊ येथे पंचवीस दोन वर्गात समाविष्ट आहे लक्षात ठेवा समान निरीक्षण नेहमी उच्च वर्गात समाविष्ट केले जाते म्हणून पंचवीस आपण वर्ग पंचवीस ते तीसमध्ये लिहू या प्रकारे आपण सर्वसंख्यांच्या खुणा तयार करू यानंतर आपण ताळाच्या खुणांची मोजणी करू जेणेकरून आपल्याला वर्गांची वारंवारता मिळेल हे आपण तिसऱ्या स्तंभात लिहू अशा प्रकारे आपण वारंवारता वितरण सारणी तयार केली आहे चला आता वारंवारता वितरण सारणीच्या सहाय्याने आलेख काढूयात कागदावर दोन परस्पर लंब रेषा काढू रेषा एक्स अक्ष आणि उभी रेषा वाय अक्ष आहे आपण एक्स अक्षावर गुण दाखवू येथे आपण अशा प्रकारे निकुंज म्हणजे किंग चिन्ह वापरून असे दाखवितो की आपण शून्यपासून वीसपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या दर्शवित नाही येथे प्रत्येक वर्गाच्या वरच्या वर्ग मर्यादा म्हणजे अपर क्लास लिमिट आणि खालच्या वर्ग मर्यादेमध्ये म्हणजे लोअर क्लास लिमिटमध्ये असलेले अंतर म्हणजे प्रत्येक वर्गाचे वर्गांतर म्हणजे विडथ किंवा वर्ग अवकाश म्हणजे साईज समान आहे म्हणून आपण अक्षावर समान अंतर घेऊन वर्ग अंकित करू अशा प्रकारे आपण एक एकक बरोबर दोन स्पर्धक प्रमाण घेऊन वाय अक्षावर म्हणजेच स्पर्धकांची संख्या लिहू वारंवारता वितरण सारणीत सर्वात मोठी वारंवारता दहा आहे म्हणून आपण वाय अक्षावर स्पर्धकांची संख्या यापेक्षा एक एककाने अधिक म्हणजे बारावर संपवू शकतो आता आपण प्रत्येक वर्गाची वारंवारता रेषांच्या लांबीच्या रूपात दर्शवू जसे वर्ग वीस ते पंचवीसची वारंवारता दर्शविण्यासाठी एक रेषा रेखाटू जिची लांबी सात स्पर्धकांना दर्शविते अशा प्रकारे आपण सर्व वर्गाची वारंवारता दर्शवू लक्षात ठेवा रेषांची लांबी समान ठेवू जेणेकरून रेषांमध्ये कोणतेही अंतर राहणार नाही यातून आपल्याला आयतालेख मिळेल